नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली आहे. तसेच महाड तालुक्यात गारांचा पाऊस पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या अवकाळी पावसामुळे कडधान्य आणि आंबा उत्पादनाचे तसेच वीट उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यामध्ये विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार महाडमध्ये ढग दाटून आले आणि गारांचा पाऊस पडला. यामुळे कामावरून सुटलेल्या कामगारांची आणि रस्त्यावरील वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत विक्रीस बसलेल्या विक्रेत्यांचे देखील हाल झाले. महाड तालुक्यात किल्ले रायगड परिसर, महाड शहर, दासगाव, खाडीपट्टा या भागात पावसाच्या सरी तसेच गारा पडून जनजीवन विस्कळीत झाले. या अवकाळी पावसामुळे आंबा व्यावसायिक, शेतकरी तसेच वीट भट्टी व्यावसायिक संकटात सापडले आहेत. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्णखाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेली मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून रुग्ण खारघर येथे टाटा मेमोरियल रुग्णालयात येत असतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रुग्णालयातील रुग्णखाटा आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या मागणीनुसार केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्याकडे संवाद साधत पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने टाटा हॉस्पिटलमधील मनुष्यबळाची संख्या तब्बल 2405 तर रुग्णखाटांची संख्या 930 करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी ही भेट महत्वाची होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घरांच्या बदल्यात सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडांची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याकरिता तक्रारदाराकडून 7 लाख रुपयांची लाच सिडको अधिकाऱ्याने मागितली होती. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 3 लाख रुपयांची लाच घेताना या सिडको अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग 2 चे क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा यांनी तक्रारदाराकडे विमानतळ पुनर्वसनामध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडांची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यासाठी 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी सिडको कार्यालयात आरोपी मुकुंद बंडा यांना पहिला हप्ता म्हणून 3 लाख रुपये स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, निरीक्षक बेंद्रे, हवालदार पवार, गायकवाड, पोलीस नाईक ताम्हाणेकर, नाईक शिपाई चौलकर यांच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. माथेरानमध्ये ई रिक्षा तसेच क्ले पेवर ब्लॉकचा रस्ता तातडीने सुरू करावा याकरिता पर्यावरण संवेदनशील नागरिक मंचच्या नियोजनातून आज एक दिवसीय माथेरान बंद करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांचा मोर्चा येथील अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी करण्यात आली आहे. माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 3 महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ई रिक्षा सुरू केल्या होत्या आणि त्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार 3 महिन्यानंतर या रिक्षा बंद करण्यात आल्या. परंतु येथील नागरिकांचे म्हणणे आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये कोठेही 3 महिन्यानंतर ई रिक्षा बंद कराव्यात असा उल्लेख नाही. त्यामुळे ई रिक्षा पूर्ववत सुरू ठेवाव्यात. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या पर्यावरण संनियंत्रण समितीने संमती दिलेल्या क्ले पेवर ब्लॉकच्या रस्त्यांनाही स्थगिती देऊन हे कामही थांबवले आहे. या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे ही दुसरी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर माथेरान येथील अधीक्षक कार्यालय आणि पोलीस कार्यालयात निवेदन देऊन माथेरान बंदचे सर्वानुमते ठरले. महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला साजरी होणार आहे. त्याअंतर्गत लोकसहभागातून भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजनाबाबत आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बैठक झाली. जयंतीनिमित्त होणाऱ्या या मिरवणुकीत लेझिम, ढोल बँड,
पथक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट चित्ररथाला बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश विनेदार, उपायुक्त विठ्ठल डाके यांच्यासह पनवेल शहर पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस अधीक्षक, महापालिका अधिकारी, विविध शाळांचे प्रशासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांनी लोकसहभागातून होणाऱ्या या मिरवणुकीसाठी विविध सूचना मांडल्या होत्या. या सूचनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. मोहपाडा गावातील आळी आंबिवली गावात राहणाऱ्या ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण लवकरच थांबणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा योजना भाजपच्या माध्यमातून आळी आंबिवली गावात पोहोचली आहे. या पाणी योजनेचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले. आळी आंबिवली येथे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बाल्दी यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. भाजपचे रासायनी विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, युवा नेते भूषण पारंगे, तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, तालुका सरचिटणीस प्रवीण जांभे, बासांबे पंचायत समिती अध्यक्ष आकाश दुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आळी आंबिवली येथील कार्यकर्ते चेतन दत्तात्रय जाधव यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची असलेली समस्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुटली असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील ग्रामस्थांच्या घरांना महापालिकेमार्फत 3 पट मालमत्ता कर आकारणी लावण्यात आली आहे. हा मालमत्ता कर रद्द करून नियमित कर आकारणीबाबतचा विषय शासन दरबारी प्रलंबित आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सदर मालमत्ता कर कमी करण्याबाबतचे निर्देश नगरविकास विभागाला दिलेले आहेत. त्यामुळे सदर विषयाबाबतचा शासन निर्णय लवकरच होणार असल्याने नवी मुंबईतील ग्रामस्थांना मालमत्ता कर भरण्याची सक्ती करू नये अशी विनंती बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. नवी मुंबईतील भूमिपुत्रांना 3 पट मालमत्ता कर आकारला जात असल्याने भूमिपुत्रांमध्ये नाराजी पसरलेली आहे. याविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत याविषयी त्यांना माहिती देत जाचक कर रद्द करावा अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असून नगरविकास विभागाला तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 3 पट मालमत्ता कर शासन निर्णय होईपर्यंत वसूल करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पेण येथे केले. महिला मोर्चा दक्षिण रायगड विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वर्गीय सुषमा स्वराज गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पेणमध्ये माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलिमा पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, पालीच्या माजी नगराध्यक्ष गीता पालरेचा, प्रज्ञा ढवण, डॉ. मंजुषा कुद्रीमोती, जान्हवी पारेख, निलिमा भोसले, वैशाली मपारा, श्रेया कुंटे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मिळणाऱ्या कालावधीत अधिकाधिक बळ महिलांना मिळत राहावे यासाठी केंद्रातील भाजप सरकार तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत असे सांगितले. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय महिलांचा स्वर्गीय सुषमा स्वराज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आम्ही शिक्षक करत असतो आणि त्यावेळी आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू होत नाही म्हणून आम्ही संप करत आहोत. मात्र त्या संपामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान केले जाणार नाही अशी ग्वाही शिक्षकांच्या जुनी पेन्शन संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे. सर्व शिक्षकांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला सर्व शिक्षक तसेच जुनी पेन्शनची मागणी करणारे सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. पण जुनी पेन्शनची मागणी करणाऱ्या शिक्षकांच्या शिक्षण संघर्ष समितीच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये त्यांनी भावी भविष्य घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शासनाने सकारात्मक दृष्टिकोन घेऊन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करत संपकाळात विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेणार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता 21 मार्च रोजी होणार आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी संपल्यानंतर आता न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी होणार आहे. ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे जात आहे, त्यामुळे आता 21 मार्चला तरी सुनावणी होणार का, निवडणुकांचा मार्ग कधी मोकळा होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड रचनेला आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये 7 फेब्रुवारीला सुनावणी होणार होती, परंतु ती झाली नाही. त्यानंतर 14 मार्च रोजी ही सुनावणी ठेवण्यात आली, मात्र त्याही दिवशी सुनावणी न होताच पुढची तारीख पडली. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी सुरू आहे, त्यामुळे या याचिकेवर सत्ता संघर्षाची सुनावणी संपल्यानंतरच 21 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे, त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षात उठाव केल्यानंतर राज्यामध्ये नवी समीकरणे उदयास आली, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन उद्धव ठाकरे गटाची वाताहात झाली, त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 5 सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली. दरम्यान शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप न करता हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले. या संदर्भात तेथेही अनेक सुनावण्या होऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला, त्यामुळे आता सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही, पण पुढील 15 दिवसात निकाल येईल अशी शक्यता विधितज्ञ व्यक्त करत आहेत.